परीक्षा घेतल्याशिवाय मान्य करू नका. नरेंद्र लहानपणापासून संशयपणा आणि भीती यांच्यापासून दूर होता. नरेंद्रच्या मित्राकडे एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या फांद्यांवर झोके घेणं नरेंद्रला खूप आवडत असे. एके दिवशी दुपारी तो मित्रांसह खेळताना असाच त्या झाडावर झोके घेत होता. त्यावेळी त्या मित्राचे वृद्ध आजोबा तिथे आले आणि म्हणाले, मुलांनो झाडावर चढू नका, खाली उतरा बघू. आजोबा असं म्हणल्यावर त्याचे मित्र खाली उतरले. पण नरेंद्रनं विचारलं, झाडावर का चढायचं नाही? आजोबा म्हणाले, ह्या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो, तो तुमची मान मुरगळून टाकेल, म्हणून झाडावर चढू नका. सगळ्या मित्रांनी आजोबांचं सांगणं मान्य केलं. परंतु आजोबा घरात गेल्याबरोबर नरेंद्र पुन्हा झाडावर चढला. मित्रांनी त्याला खाली उतरायला सांगितलं तेव्हा तो मित्रांना म्हणाला, तुम्हाला आजोबांची गोष्ट खरी वाटली का? जर झाडावर ब्रह्मराक्षस असता तर त्याने माझी मान केव्हाच मुरगळली असती. नंतर पुढे नरेंद्र म्हणाला, हे बघा मित्रांनो, एखाद्यानं काही सांगितलं तर ते लगेच खरं मानू नये, ते नीट तपासून घेतल्यावर जर खरं ठरलं तरच ते मान्य करावं.